500 ते 1000 नोटा बदलून घेण्यासाठी तरुणांपासून वयोवृद्ध सगळेच बँकेजवळ सकाळपासून रांगा धरून उभे असतात. यामध्ये थंडीची लाट पसरल्याने त्यांना होणारा त्रास या बाबतीचा मोठी स्टेट बँक मॅनेजर यांनी विचार करत एक उत्कृष्ट पाऊल उचलले. आपल्या खातेदारांना आपल्या बँकेच्या वतीने त्यांनी चहा बिस्किट व पाण्याची सोय केली. मोदींनी उचललेले पाऊल हे देशाच्या हिताचे असल्याने व काळ्या पैशाला आळा बसावा या विचाराने आपण सुद्धा यात निस्वार्थ सहभाग घेतला पाहिजे व आपल्या देशातील नागरिकांचा प्रकृतीचा विषय ही लक्षात घेता त्यांनी चहा व पाण्याची व्यवस्था करण्याचं एक उत्कृष्ट पाऊल उचललं आहे. त्यांच्या या उपक्रमाने नागरिक तसेच खातेदारांनी यावेळी स्टेट बँकेचे मॅनेजर व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे. तसेच त्यांच्या उपक्रमाबद्दल कौतुकही केले आहे. 500 आणि 1000 नोटा गेल्या 8 तारखेपासून मोदींनी घोषणा केली. त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये बँक ह्या पेटलेल्या आहेत. फक्त नागरिकांची किती या ठिकाणी काळजी घेतली जाते व ग्राहकांची किती काळजी या ठिकाणी घेतली जाते आपण भुसावळच्या स्टेट बँक या ठिकाणी जे काही बँकेचे कर्मचारी जाणून घेणार आहेत ती नागरिकांची कशी या ठिकाणी काळजी घेतली जाते. सर नमस्कार, आपलं नाव सांगा. राजेंद्र नारायण कुणाले. कुणाल सर, मला सांगा किती नागरिकांच्या ठिकाणी काळजी घेतली जाते. ग्राहकांची बरोबर सगळी काळजी घेत आहे. त्यांना बरोबर त्यांच्या नोटा बदलण्यात येत आहे. त्यांना चहा पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. म्हाताऱ्या लोकांना सुद्धा आम्ही लवकर सोडतो आहे. त्यांची बरोबर काळजी घेत आहे. सगळ्या लोकांची स्टेट बँक बरोबर काळजी घेत आहे. कोणालाही गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहे. संपूर्णतः या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आरोग्याला धोका होणार नाही, वयस्करांचा विशेषतः या ठिकाणी लक्षात येतात काम बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतलं मला दिसत आहे. रामानाडेसह विश्वास सुरक्षित न्यूज महाराष्ट्र. जागृत नागरिक, सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला. आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371119331 आणि 9421081786. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. युट्यूब वर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. कार्तिक पौर्णिमा उत्सव शहरातील विविध मंदिरांमध्ये अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील शांतीनगर भागामध्ये श्री जीवेश्वर दत्त मंदिरात 6000 दीपक प्रज्वलित करण्यात आले. एकाच वेळी 6000 दीपक प्रज्वलित पाहण्यासाठी इथे भक्तगणांनी गर्दी केली होती. यंदाचा या मंदिराचा दीप प्रज्वलनाचा हा 4th वर्ष होतं. आठ नोव्हेंबरला 500 व 1000 रुपयांची नोटा बंद होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर नागरिक व बँक खातेदारांनी बँकेकडे धाव घेतली. यात नागरिकांना एका दिवसाला 4000 रुपये विड्रॉल करण्यात येणार असल्याची सूचना वित्तमंत्री माननीय जेटली यांनी केली. त्यानुसार काही नागरिक पैसे घेण्यासाठी पुन्हा रांगेत उभे राहत होती. दिवसभर रांगेत उभे राहूनही पुन्हा पैसे काढल्या असल्याने त्यांना पैसे मिळण्यास बँकेतर्फे नकार देण्यात आला होता. याचाच गैरसमज करून नागरिकांनी बँकेतून पैसा भेटत नसल्याची माहिती इतर नागरिकांना देणे सुरू केली. यामुळे नागरिकांची बँक आणि बँक कर्मचाऱ्यांविरोधात नाराजगी व्यक्त होत होती. असाच काही गैरप्रकार घडू नये किंवा वाद विवाद विकोपायला जाऊ नये याकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर यांनी ग्राहकांना न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून विशेष आवाहन केले आहे. तसेच या बँकेतील कर्मचारी बँकेच्या बाहेर उभं राहून याबाबतची सूचना नागरिक तथा खातेदारांना वारंवार देत आहेत. 1500 नोटा आपण सिस्टीममध्ये विड्रॉ करायचे आहे. हे एक हर्क्युलियस टास्क आहे, खूप मोठा टास्क आहे. सगळ्यांचं सहकार्य मिळत आहे. फक्त जनरल पब्लिकला एवढीच विनंती आहे की 30 डिसेंबरपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटने रिझर्व्ह बँकेने हे परमिशन दिली की 30 डिसेंबरपर्यंत आपण एक्सचेंज करू शकतो प्लस त्यांच्या खात्यामध्ये जमा करू शकतो. त्याच्यामुळे पॅनिक न होता आपण शांततेत दिलेल्या वेळेमध्ये आपण हे काम कम्प्लीट करून घ्यावं. अननेसरी सकाळी 8 पासून रात्री 8 पर्यंत लाईनीत उभं राहणं काही पॉईंट नाही आहे. काल सुद्धा असाच गोंधळ वाढला होता की 4 वाजेपर्यंत आपल्याला सुद्धा होत्या की 4 वाजेपर्यंत आपण काम करायचं. तरी आम्ही 5 वाजेपर्यंत कामं केली. तरी लोक नाराज झाले, त्यांना आम्ही समजून सांगितलं, त्याच्यानंतर ते गेलेत. फक्त विनंती एवढीच की पॅनिक होऊ नये. 30 डिसेंबर 2016 पर्यंत ही मुदत आहे, त्याच्यामुळे शांततेत ही कामं करून घ्यावी. त्याचप्रमाणे एक महत्वाची सूचना की एका आयडी समजा पॅन कार्ड आधार कार्ड एकदा 4000 एक्सचेंज केले की परत त्याला एक्सचेंज मिळणार नाही. ही सगळ्यांनी याची नोंद घ्यावी आणि उगाच त्याच्यात गर्दीमध्ये भर टाकू नये. सर किती कालावधी राहील 4000 चा काही आहे का? महिन्यातून नाही येत.
अच्छा, आपल्याला किती काउंटर चालू साधारण आपल्याकडे सध्या? एक्सचेंज काउंटर जवळपास आमचे 5 चालू आहेत, डिपॉझिट आणि याच्यासाठी 4 चालू आहेत. आज परत आम्ही 4 एक्स्ट्रा एक्सचेंज काउंटर सुरू करणार. जागृत नागरिक, सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला. आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371119331 आणि 9421081781. न्यूज महाराष्ट्र, सदैव आपल्या सोबत. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. युट्यूब वर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र, सदैव आपल्या सोबत. दिनांक 10 नोव्हेंबर 2016 ते 13 नोव्हेंबर 2016 रोजी अलायन्स मराठी चर्च भुसावळ येथे होणाऱ्या गृह सणाच्या संजीवन सभा अतिशय उत्साहात पार पडल्या. भुसावळ शहरातील असणाऱ्या सर्व चर्चेसमधून सभासदांनी या सभांना उपस्थिती दर्शवून या सभेद्वारे आशीर्वादित झाले. रेव प्रो ग्लॅडविन जयकर यांनी पवित्र शास्त्र धर्मग्रंथातून कुटुंब व चर्च, पती पत्नीचे नाते, तरुणांविषयी, वृद्धांविषयी, वैयक्तिक जीवनाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. चर्चेचे तरुण संघ, महिला संघ, संडे स्कूल या घटक संस्थांनी गीतांद्वारे स्तुती आराधनेमध्ये सहकार्य केले. या दीप उत्सवाद्वारे व विविध गाण्यांद्वारे सभेची सांगता झाली. या सभेमुळे सभासदांमध्ये आनंदाचे व उल्हासाचे वातावरण होते. याकरिता भुसावळ, जळगाव, धानोरा, वरणगाव येथून सभासदांनी हजेरी लावली. या गृहसनास रेव शशिकांत हिवाळे धानोरा, पादरी अनिल साळवे, पादरी बिजू जॉन, पादरी लारा आदींनी उपस्थिती दर्शविली. या कामी रेव स्वप्नील नाशिककर, अध्यक्ष प्रवीण ओहळ, सचिव मिस्टर फिलिप फ्रान्सिस, खजिनदार मिस्टर प्रेमचंद जाधव, पंच मिस्टर जया फ्रान्सिस, मिस्टर जॉन रेंगारे व चर्चचे लहानथोर सभासदांचे सहकार्य लाभले. तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे. प्रत्येक हिंदू कुटुंबांच्या घरासमोर तुळशी वृंदावन हे असतेच. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजास्तव कार्तिक द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यतः द्वादशीलाच तुळशी विवाह लावला जातो. तुळशीला विष्णू प्रिया असेही संबोधली जाते. तुळशी विवाहासाठी कार्तिक शुक्ल नवमी ही तिथी योग्य आहे, परंतु काही जण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी पूजा करतात. अशाच प्रकारे सहकार नगर येथील भालोतकर परिसरात हनुमान मंदिरमध्ये तुळशीचे लग्न लावण्यात आले. या विवाहाला विवाहित दाम्पत्यच बसत असतात, परंतु या ठिकाणी भालोतकर परिसरात मुलांच्या हस्ते हा तुळशी विवाह संपन्न झाला. तुळशीला नवन वधू सारखे सजवण्यात आले. गळ्यात मोतींचा हार, नवीन कोरी साडी व पत्त्यांच्या रांगोळ्याच्या माध्यमातून डेकोरेशन येथे केले गेले. संपूर्ण परिसरातील नागरिकांनी या तुळशी विवाहात उत्साहाने सहभाग घेतला. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. पारंपरिक याच्या इतिहासानुसार आपल्या तुळशीचा जो विवाह असतो तो आपण श्रीकृष्णाबरोबरच केलेला असतो. आणि आपला जो दिवाळी सणाचा कार्तिक महिना असतो, त्या कार्तिक महिन्याच्या आपण कार्तिकी एकादशीपासून तर पौर्णिमेपर्यंत ह्या 4 दिवसांमध्ये आपण हा तुळशी विवाह करणे योग्य असतो. आणि त्यानंतरच मग आपल्या घरामधले शुभ कार्य, समजून घ्या विवाह वगैरे, मंगल कार्य सुव्यवस्थितपणे पार पडावे म्हणून आपण हा सण जास्त करून म्हणजे भारतीय हिंदू धर्मामध्ये साजरा करत असतो. आमच्या बालोतकर प्लॉटमध्ये दरवर्षी तुळशी विवाह साजरा होत असतो आणि आम्ही सगळेजण एकोप्याने हा सण साजरा करत असतो. पण यंदा आम्ही सगळे म्हणजे लहान मुलांच्या हातून पूजा करायची असं ठरवलं आणि दर शनिवारी आमच्याकडे हनुमंताची आम्ही आरती करतो सगळेजण मिळून. तर आता यंदा इथेच हनुमानाच्या मंदिरावर सगळेजण मिळून आपण हा तुळशी विवाह साजरा करू आणि दीपोत्सव पण साजरा करू असं आम्ही ठरवलं. सहकारनगर भालोतकर प्लॉटमधलं हे पुराण जुनं मंदिर आहे, त्याच्यामुळे आम्ही जोही कार्यक्रम करतो तो मंदिरावरच करतो, गणपती इथेच बसवतो. त्यामुळे आम्ही यावर्षी असं ठरवलं की सगळ्यांनी तुळशी विवाह मंदिरावर करायचा आणि दिवे लावायचे आणि सगळ्या छोट्या मुलांना पूजेला बसून सगळ्या छोट्या मुलांच्या हातून आम्ही तुळशीची पूजा केली.
भुसावळ शहर ट्रॉफी तर्फे महिलांवरती कडक कारवाई सुरू आहे. कमी वयातील मुलींना पालक हे वाहन चालवण्यास देत असतात, यामुळे ट्युशनला येणाऱ्या मुली किंवा आपल्या व्यक्तिगत कामासाठी बाजारात ये जा करीत असणाऱ्या मुली फार सुसाट प्रकारे गाड्या चालवित असतात. याच उद्देशाला लक्षात घेऊन भुसावळ शहर वाहतूक तर्फे अशा मुलींवर कडक कारवाई केली जात आहे. ज्यांच्याकडे लायसन्स व गाडीचे कागदपत्र नसल्यास त्यांच्यावरती ही कडक कारवाई केली जात आहे. यात कोणत्याही प्रकारची ओळख दाखवून गाड्या सोडल्या जाणार नाही असे सुद्धा आवाहन करण्यात आले आहे. बिना नंबर प्लेट वेळे वाकडे आकडे लिहिलेले नंबर प्लेटवरती ही कारवाई महिला ट्रॅफिक पोलीस करताना दिसत आहे. जागृत नागरिक सुरक्षित शहर आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला. आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371119331 आणि 9421081781. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. युट्यूब वर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. शहरात गुरु नानक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून ग्रंथसाहेब मिरवणूकही काढण्यात आली. शहरातील मार्गांवर पाणी शिपवून फुलांचा वर्षाव करण्यात आला. मोठ्या संख्येत यावेळी नागरिकांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदविला. तसेच यावेळी प्रसाद वाटपही करण्यात आले. या जयंती मिरवणुकीमध्ये तलवारबाजी, रिंगण, काठी फिरवणे आदी लहानांपासून थोरांनी ही थरारक प्रात्यक्षिके करून दाखवली.